वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे खानदेशी पद्धतीची मेथीची भाजी। म्हणजेच ह्या भाजीला घुबडचं पाणी किंवा काळं पाणी किंवा मेथीचं पाणी ही म्हणतात खानदेशामध्ये। तर ती झटपट होणारी आणि पौष्टिक अशी ही भाजी आपण आज बनवणार आहे। यासाठी लागणारं साहित्य बघूया। मेथीची भाजी निवडून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। निवडताना ती हातानेच तोडायची, सुरीने कापून घ्यायची नाही आहे, हाताने तोडून घ्यायची याप्रमाणे, आणि चांगली स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। साधारण मुठभर भाजी आहे ही। त्यानंतर लसूण आपल्याला यासाठी लागणार आहे। 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घ्यायच्या। हिरवी मिरची, कोथिंबीर थोडीशी, चिमूटभर हळद, चिमूटभर जिरे, मीठ चवीनुसार, आणि 1 ग्लास पाणी आपल्याला यासाठी लागणार आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे गरम करायला। तेल जरा बऱ्यापैकी घालायचं। त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं तेल तापल्यावर, लसूण घालायचं, कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची, आता चिमूटभर मीठ, मिरची चांगली अशी तेलावर परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक कापून घेतलेली, हळद घालायची आहे एवढ्या भाजीसाठी, 1 ग्लास पाणी, मीठ घालायचं चवीनुसार, आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते। बाळंतीण असो किंवा आजारी व्यक्ती किंवा संध्याकाळची वेळ असली तरीही मेथीची पाण्याची भाजी, म्हणजेच घुबडचं पाणी किंवा मेथीचं पाणी, ही भाजी आवर्जून खानदेशामध्ये केली जाते। आणि खरोखर यामध्ये तेल आणि लसूण जर थोडासा जास्तीचा घातला तर खूप छान लागते ही भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे या। आता यामध्ये मेथीची भाजी घालायची, धुवून घेतलेली भाजी घातल्यावर मिक्स करून घ्यायची, आणि आता गॅसची फ्लेम स्लो करून 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे। शिजवताना यावर अर्धवट झाकण ठेवायचं, जेणेकरून मेथीचा जो हिरवागार रंग आहे तो तसाच राहील। अर्धवटच झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही। याप्रमाणे 3 ते 4 मिनटं झालेली आहे आणि छान अशी ही मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे। याची काठी जी आहे ती प्रेस करून बघायची, छान अशी शिजते ही। याप्रमाणे मस्त अशी ही हिरवीगार मेथीची भाजी, म्हणजेच घुबडचं पाणी किंवा काळं पाणी किंवा मेथीचं पाणी अशा नावाने ओळखली जाणारी ही खानदेशी मेथीची भाजी बनून तयार झालेली आहे खाण्यासाठी।